सोलापूरकर, काय तुम्ही नळाला पाणी आलेल्या दिवशी आपली वाहनं रस्त्यावर धुता का? किंवा धुणी भांडी वगैरे असं काही वस्तू पाण्यानं धुवत असाल तर सावधान व्हा, कारण आता महानगरपालिका आयुक्तांनी मुख्य आरोग्य निरीक्षकांना कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि तसे अधिकारही दिलेले आहेत. शहरातील रस्त्यावर धुणी भांडी दुचाकी चारचाकी वाहने धुणे रस्त्यावर पाणी मारताना आढळल्यास महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई होणार आहे. पालिकेच्या सर्व आरोग्य निरीक्षकांनी आपल्या भागात फिरून दंडात्मक कारवाई सुरू करावी असा आदेश महानगरपालिका आयुक्त शीतल तेली यांनी बुधवारी दिला आहे. महानगरपालिका आयुक्तांनी बुधवारी यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले असून चालू हंगामात राज्यात कमी पाऊस झाला असून उजनी धरण हिप्परगा तलावातील पाणी पातळी कमी झालेली आहे. नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे. शहर आणि हद्दवाड भागात पाणी पुरवठ्याच्या दिवशी रस्त्यावर कपडे धुणे भांडी दुचाकी चारचाकी वाहने धुतली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. रस्त्यावर पाणी मारले जात आहे. रस्त्यावर पाणी मारल्याने रस्ता नादुरुस्त होतो, रस्त्यावर खड्डे पडतात, पाणी उताराच्या दिशेने वाहून डबके तयार होतात, अनारोग्य परिस्थिती निर्माण होत आहे. महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षकांनी पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, दंड भरण्यास नकार दिल्यास कर आकारणी कार्यालयास कळवावे असा आदेश आयुक्तांनी दिला आहे. इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. रहा है इंतजार सिर्फ 199 में, दिल को खुश कर देने वाली मंदी. सोलापुर वासियों का कई सालों का विश्वास. बीजापुर बेस में स्थित होटल बिस्मिल्ला ने शुरू किया है बिस्मिल्ला मंदी हाउस. बिल्कुल कम दामों में शानदार से शानदार जैतून अन्य प्रकार के मंदी सिर्फ और सिर्फ मिलेंगे बिस्मिल्ला मंदी हाउस में. अगर आप सोच रहे हैं कि अपने परिवार के साथ किसी अच्छे होटल में खाना खाने जाएं, तो देर किस बात की, एक बार बिस्मिल्ला मंदी हाउस में जरूर आएं. फैमिली के लिए एक खूबसूरत शानदार और खास फैमिली सेक्शन बिस्मिल्ला मंदी हाउस में आपकी सेवा में हाजिर है. अपने दोस्तों के साथ बाहर खाने जाना हो या किसी दोस्त की बर्थडे पार्टी सेलिब्रेशन करनी हो, तो एक बार बिस्मिल्ला मंदी हाउस में जरूर आएं. एक बार मंदी खाओगे तो बार बार आओगे. हमारा पता बीजापुर बेस पुराना बिस्मिल्ला होटल, फर्स्ट फ्लोर, सोलापुर.